नमस्कार. आज आपण करत आहोत अतिशय कुरकुरीत, खमंग आणि झटपट होणारी कोथिंबिरीची पुरी. आणि ही पुरी आपण अगदी 15 दिवस स्टोअर देखील करू शकतो आणि टिफिनला देखील देऊ शकतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी अर्धी कोथिंबिरीची जुडी या पद्धतीने स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे. 10 ते 15 हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या 10 ते 15 इंचभर, आलं 1 चमचा जिरे, 1 चमचा अर्धे धणे आपण वाटून घेणार आहोत. आणि नंतर परातीमध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ, 2 चमचे बेसन, 2 चमचे गव्हाचं पीठ घालून एकत्र मिक्स करणार आहोत. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालत आहोत. 1/2 चमचा ओवा हातावर चोळून या पद्धतीने घालणार आहोत. 1 ते 2 चमचा आपण पांढरे तीळ घालणार आहोत. नंतर त्यामध्ये आपण जी पिवळी केलेली आहे ती पिवळी घालून घेणार आहोत. आणि सुरुवातीला आपण पाणी न घालता मिक्स करून घेणार आहोत. जर आपल्याला लागलं तरच थोडंसं गरम पाणी घालायचं आहे. सुरुवातीला आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि आवश्यकतेनुसार आपण थोडं थोडंसं करून गरम पाणी घालणार आहोत. तांदळाची पिठी असल्यामुळे इथे आपण कोमट पाण्याचा वापर करणार आहोत, जेणेकरून गोळा छान होईल. हे पहा, ह्या पद्धतीने गोळा तयार होतो. हाताने छान मर्दून घेणार आहोत. पीठ भिजवायची आवश्यकता नाही आहे, लगेच आपण पुरे करायला घेणार आहोत. मध्यम आकाराचा गोळा हातावर गोल करून घ्यायचा आहे आणि पोळपाटावर तांदळाची थोडीशी पिठी घालून आपण दोन्ही बाजूंनी लाटून घेणार आहोत. पुरीचा आकार आपण आपल्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठा किंवा चौकणी करू शकतो, आपल्याला जसा आवडतो तसा. आणि जरी ह्याचे काट चिरले तरीही काही घाबरायचं नाही, आपण ह्याला आकार देणार आहोत. तांदळाची पिठी असल्यामुळे काट चिरू शकतात. हे पहा, डब्याचं झाकण घेऊन मी गोल अशा आकारामध्ये कट करून घेणार आहे. ह्याच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या करून घेणार आहोत. आणि नंतर कडकडीत तेलामध्ये आपण गॅसच्या हाय फ्लेमवरती ह्या पुऱ्या सर्व तळून घेणार आहोत. कडकडीत तेल असल्यामुळे पुऱ्या अगदी छान कडक होतात आणि टम्म अशा फुगल्या जातात. हे पहा, आपली प्रत्येक पुरी फुगलेली आहे आणि आपण काढून घेणार आहोत. ह्या पुऱ्या आपण 15 ते 20 दिवस अगदी फ्रीजच्या बाहेर देखील स्टोअर करू शकतो. सध्या मुलांच्या शाळा चालू आहेत, ऑफिसेस चालू आहेत, त्यामुळे हे टिफिनला देण्यासाठी खूप छान ऑप्शन आहे. त्यामुळे एकदा घरी नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. याच पद्धतीने आपण पालकाची पुरी, मेथीची पुरी देखील करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारच्या पुऱ्या आपण करून ठेवल्या की सकाळी मुलांचा टिफिन अगदी झटपट भरता येईल. त्यामुळे एकदा घरी नक्की ट्राय करा. अगदी टम्म फुगलेली पुरी सर्वांनाच आवडेल. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप कृतज्ञता. परत भेटू. धन्यवाद.